दर्शक हो, भर पावसातही नवरात्रोत्सवाचा जल्लोष कायम आहे. नवरात्रोत्सव आणि नवदुर्गा हे समीकरण आपल्या सर्वांना सुपरिचित आहे. त्या अंतर्गत मल्हार टीव्हीच्या दर्शकांसाठी आम्ही खास कार्यक्रम घेऊन आलो आहोत, परिसरातील नवदुर्गांची ओळख. या कार्यक्रमात आम्ही दररोज उल्लेखनीय कार्य केलेल्या एका महिलेशी संवाद साधत आहोत. या कार्यक्रमाच्या पहिल्या भागात आपण नवीन पनवेलची अन्नपूर्णा अर्थात आचारी सविता कुडेकर यांच्याशी संवाद साधला. आजच्या भागात आपण भेटणार आहोत तायक्वांडोपटू आयुषी भक्ता हिला. आयुषीने या खेळात घवघवीत कामगिरी करून पनवेलची मान उंचावली आहे. तिच्याशी आमची प्रतिनिधी सोनाली पाटीलने साधलेला संवाद पाहूयात. आयुषी हिना भक्ता हे नाव जिल्ह्यातील क्रीडा जगतात सुपरिचित आहे. तायक्वांडो या क्रीडा प्रकारात तिने नावलौकिक प्राप्त केले आहे. देश आणि विदेशातही विविध स्पर्धांमध्ये उल्लेखनीय कामगिरी करून अनेक पदकांची कमाईही केली आहे. आपल्या कामगिरीने स्वतःच्या घराचे, शाळेचे तसेच पनवेलसह जिल्ह्याचेही नाव मोठं केलं आहे. पनवेलच्या या नवदुर्गेशी आता आपण संवाद साधूयात. आयुषी, मी आपली ओळख मल्हार टीव्हीच्या प्रेक्षकांना दिलेली आहे, तुम्ही पुन्हा एकदा तुमची ओळख सांगा. मैं आयुषी भक्ता, मैं 18 साल की हूँ और SYBMS में पिल्लेस कॉलेज ऑफ आर्ट्स कॉमर्स एंड साइंस न्यू पनवेल से हूँ. मैं ताइक्वांडो प्लेयर हूँ और अभी फिलहाल एक्स्ट्राऑर्डिनरी कोर्स में एयरपोर्ट टर्मिनल मैनेजमेंट फ्रॉम फ्लाई हाई एविएशन एकेडमी बेलापुर से कर रही हूँ. ताइक्वांडोचं प्रशिक्षण तुम्ही कुठून घेतलं? मैं जब भी जूनियर KG में थी तब मेरे मॉम डैड ने मुझे ताइक्वांडो ये स्पोर्ट्स में मुझे डाला था. तभी उनका पॉइंट ऑफ व्यू ये था कि मुझे सेल्फ डिफेंस एज अ लड़की होके मैं सेल्फ डिफेंस करूँ मेरा खुद का. उस पॉइंट ऑफ व्यू से मुझे मेरे मॉम डैड ने ताइक्वांडो में रखा था. तब से मेरी जर्नी स्टार्ट हुई थी. कालावधि किती होता, किती वर्षाची ही ट्रेनिंग होती ताइक्वांडोची? हे वर्षावर डिपेंड नहीं करत है. मतलब जनरली आप कौन से भी एज के हो आप ताइक्वांडो ज्वाइन कर सकते हो. स्टॅमिना आप बिल्डअप कर सकते हो, आपका स्वरक्षण कर सकते हो. जेव्हा तुम्ही तायक्वांडोचं प्रशिक्षण घेत होता, शिकत होता, त्यावेळी तुम्हाला काही अडचणी आल्यात का? बहुत सारे प्रॉब्लेम्स ऐसे फेस होते हैं. जैसे कि अगर हम कोई चैम्पियनशिप खेलने जाते हैं, सपोज अगर हम लोग इंटरनेशनल चैम्पियनशिप खेलने जाते हैं तो वहाँ पे स्पॉन्सरशिप का बहुत प्रॉब्लम होता है. एज हम लोग एक कोई मिडिल क्लास सोसाइटी से अगर कोई आता है चैम्पियनशिप खेलने के लिए, उसके पास इतना फाइनेंस नहीं होता है जितना इंटरनेशनल चैम्पियनशिप के लिए चाहिए होता है. सिमिलरली अगर हम लोग कोई मंत्री के पास जाते हैं या फिर किसी पब्लिक प्राइवेट पर्सन के पास जाते हैं जो वेल एस्टैब्लिश्ड है, उनसे स्पॉन्सरशिप के लिए, तो वो हमें स्पॉन्सरशिप मिलने में प्रॉब्लम होती है वहाँ पर. आयुषी, तुम्ही सांगू शकता का की ह्याचं प्रशिक्षण घेत असताना तुम्ही आणखी काही गोष्टींचं बद्दल, म्हणजे जसं तुम्ही तुमच्या काय काय अडचणी आल्या त्या तुम्ही आता आपल्या प्रेक्षकांना सांगितलेल्या आहेत, त्याचबरोबर असा काही क्षण आहे का की जो तुमच्या लक्षात आहे प्रशिक्षण घेतानाचा, तो आनंदाचाही असू शकतो किंवा दुःखाचाही असू शकतो, अशी काही घटना तुम्हाला आठवते का त्यावेळची? सो ऐसे कुछ चीज़ें हैं जो एकदम मेमोरेबल होते हैं. वो कुछ चीज़ें मेमोरेबल मतलब मेरा फर्स्ट नेशनल मेडल जो मेरे लिए था वो मेरे लिए सबसे एकदम अच्छा मोमेंट था. वो कि एकदम फर्स्ट नेशनल मेडल मुझे स्कूल गेम्स का मिला था और इवन फेडरेशन का मेडल मिला था. वहाँ से जो मेरी जर्नी स्टार्ट हुई है वो उधर मुझे इंटरनेशनल मेडल मिलके जो मुझे खुशी मिली है, जो प्राउड फील हुआ है, वही एक सबसे अच्छा मोमेंट है. और कुछ मोमेंट ऐसे थे जो वेरी हार्ट ब्रोकन मोमेंट्स थे. जैसे कि ऐसे नेशनल में गोल्ड मेडल के लिए कुछ पॉइंट्स से हारना, वो कुछ ऐसे बहुत अजी खराब मोमेंट्स थे जो बुरा लगता है. पर एवरी सक्सेस कम्स फ्रॉम योर फेलियर्स. आयुषी, तुम्ही तुमच्या ज्या गोड आठवणी या चॅनलसोबत ठेवल्या, तुम्ही केलेला संघर्ष किंवा तुम्ही ज्या काही कलागुण संपादन केल्यात, खरंच त्या खूप उल्लेखनीय आहेत. त्यासाठी तुम्हाला तुमच्या पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा आणि तुम्ही मल्हार टीव्हीसाठी दिलेला अमूल्य वेळ जो तुमचा दिला त्यासाठी धन्यवाद. थँक्यू.